नमस्कार मित्रांनो, मी मयूर पाटील आगरी कोळी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण परत एकदा फिशिंगला चाललो आहे, तर आपण जाऊन बघूयात आज काय काय मच्छी भेटते आपल्याला. तर चला, तुम्ही पण येत आहे माझ्यासोबत मच्छी पकडायला. तर आपण आलो आहे जिथे आपल्याला यायचं होतं. अमित दादा आणि देव्या दादा खाली उतरून पाग मारायला सुरुवात केली पण आहे. आपण जाऊयात पुढे. तो पहिलीच एक छोटी बारकी करपाल भेटली आणि तिकडे पुढे देवा दादा गेलाय. तर हे बघा, एवढे टायगर प्रॉन्स आणि बोईटा भेटलेत आत्तापर्यंत आपल्याला. देव्या दादाला दोन करपाली भेटल्या. बारक्याची उन्हाला काय बोलतात? येंड येंड. तुमच्याकडे काय बोलतात बारक्याची उन्हाला, हे मला कमेंट करून सांगा. आमच्या इथे बारक्याची उन्हाला येंड बोलतात. आम्ही दादाला काहीतरी भेटलंय, करपालय. एकाच ह्याच्यात तीन भेटल्यात करपाली.
तो मित्रांनो, या जाळ्याला बोलतात पाग, आणि या पागाने आज आपण करपाली पकडतोय, टायगर प्रॉन्स। आणि आतापर्यंत या एवढ्या आपण पकडल्यात, थोडे बोईट पण आहेत, बोईट फिश। आणि देव्या दादाला आत्ता एक करपाल वरती हाताला लागलेली आहे ना। हाँ, वरती आलेली। अजून एक भेटली आपल्याला। हाय 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 हाय, ही पण गेली असती, देव्या दादाची गेली एक। हाय हाय हाय, आता देव्या दादाकडे जाऊयात। आणि जर तुम्हाला अशा प्रकारचे जर पाग हवे असतील किंवा शिवून वगैरे पाहिजे असेल, तर अमित दादा पाग शिवतो। आणि जर तुम्हाला हवे असतील ना, मी अमित दादाचा नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल, तर तुम्हाला जर पाग हवे असेल तर त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा तुम्ही। मग तो तुम्हाला तुमच्या जसं तुम्हाला अवेलेबल पाहिजे असेल तसा तो पाग बनवून देईल, शिवून देईल। हे पॅरिसचं आहे ना? पॅरिसचं ह्याच्यात जास्त येत नाहीत काय? तो अमित दादाकडे आहे ना, तो आपला तंगूस आहे। ह्या पॅरिसच्या सुताचा आहे। अच्छा, त्या पागात अमित दादाकडे जो पाग आहे त्या पागात जास्त घाण नाही आहेत। आणि ह्या पागात या जो सूत आहे ना पॅरिसचा धागा आहे त्याला अडकून घाणलं येते। मी पण तोच यूज करतो जास्त, पण तो माझा आता फाटला आहे। म्हणजे वेगवेगळ्या लोकेशनवर वेगवेगळे यूज करायचे असतात ना? हा, म्हणजे काय आता जास्त दगड असतील तर हा पॅरिस चांगला पडते, का फाटत नाही ना? फाटत नाही, लवकर फाटतो। अच्छा, हा हा, तंगूस वाला लवकर फाटतो जिथे दगडी असतात तिकडे। आणि चिखलाच्या वेळीस तो चांगला तंगूस वाला, ज्या चिखल येत नाही किंवा घाण येत नाही जास्त, पाक पण लवकर बसतो। आणि पाक जेव्हा आपण फेकतो ना तेव्हा लवकर खाली जातो तंगूस वाला, आणि हा जरा थोडा त्याच्याप्रमाणे लेट जातो। आता आपण पुढे जाऊयात। आणि हे जी झाडं बघताय तुम्ही, ही झाडं मँग्रोवची झाडं आहेत, आणि ते घरटं आहे कसलं तरी, दाखवतो काय नाही ना, काय नाही पण त्यात ही आता। हा हे बघा, इकडे घरटं आहे बारक, पण त्यात काय नाही आहे, देव्यादादांनी बघितलं। आपण पुढे जाऊयात। आणि अशाच मँग्रोव्हच्या झाडातून आपण खेकडी पकडायला पण जातो,
ती व्हिडिओ मी कधीतरी नेक्स्ट टाइम बनवेल. आणि तिथे तर खूप ॲडव्हेंचरस आहे, म्हणजे एकदम जसं काय ना तुम्ही जंगलात आल्यासारखंच वाटेल तुम्हाला. आणि तिकडे चिखल गुडघ्या एवढा असतो, कधी कधी तर गुडघ्याच्या वर पण असतो. आता आपण पलीकडे आलोय. तर आत्ताच्या याला एक टायगर प्रॉन्स आली. दोन आहेत, दोन त्याला काय देवेचा त्याला बोईट भेटलंय. आता अमित दादा साफ करतोय ते, जेवढी घाण अडकलेली तेवढी. बोईट अजून एक भेटलंय. दोन आहेत. बॉईट दोन करपाली आलेत, देव्या दादाला पण आले एक. बघायला जाऊया जरा लेन्सवर आहे ना कॅमेऱ्याच्या, फॉग जमा झालाय तर जरा सॉरी त्यासाठी. पण तुम्हाला दिसतंय शक्कर. आणि ही साईज बघा, आत्ताच्या टायगर प्रॉन्सची साईज बघा. खूप मोठी आहे. अजून एक आहे बारकी, दोन आहेत. Thank you.
मुली नाही काय रे करपण मुली म्हणजे ते जे रूट्स निघाले आहेत ना मँग्रोव्सच्या बाहेर त्याला मुली बोलतात. मूळ झाडाचं मूळ आहे ते. मग जाऊ द्या म्हणजे देव्या दादाला टायगर आणि एक कोलंबी पण भेटली आहे. ही नॉर्मल आपली जी व्हाईट प्रॉन्स असते ना तशी आहे. बघा ही जी आहे ना ही व्हाईट प्रॉन्स आहे आणि टायगरला असं येल्लो हे असतं लाईन्स असतात आणि वरती ब्लॅक येल्लो रेड आणि ही व्हाईट प्रॉन्स. घरी गेल्यावर मी काढून दाखवतो तुम्हाला आज किती मच्छी भेटली आपल्याला ते. इकडे चिवणी आली आहेत हे बघा. त्याला काटा असतो म्हणून जरा नीट पकडायला लागतं. तीन काटे असतात आणि त्याचे काटे रिवर्समध्ये असतात. एक सरळ आणि बाकीचे सगळे रिवर्समध्ये असतात. आतमध्ये गेला ना तर अडकून राहतो पूर्ण काटा. आणि याची कळ सहन होत नाही होते. पावसाळ्यात आपल्याला स्टार्टिंगला हे असे सगळे बारके बारके भेटतात. ते सगळ्या ह्याच्यात पेर भरलेली असते गाबोली. हे काय आहे
ह्याला येन बोलतो आपण, येन बारक्या यांना, आणि मोठे झाल्यावर शिवनी. हे नाही ना कॅटफिश, बघूयात आता काय भेटलंय तिकडे. हा इंग्लिश मस्त आहे ना ती, बारकी तांब तांब आहे ना. मस्त आहे ना, छोटासा क्यूट. बघा दोन आहेत, आपण ह्यांना नेता आलं तर नेऊयात घरी. हा इंग्लिश मस आहे, हा एक आहे तो, आणि हा इंग्लिश मस आहे फंटूस. अरे 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 हातात ते ह्याला सोडू की घेऊन जाऊया. आपण पिशवी बघूयात ह्यांना घेऊन जायला, त्याला पण आपण सोडून देतो आहे. जे बारके आहेत ते आम्ही परत सोडून देतो, म्हणजे ते नेक्स्ट टाईमला परत मोठे होऊन आपल्याला भेटतील. आम्ही दादा बोलतोय दोनदा त्याला झटका दिलाय, बघूयात आता काय येत आहे जाळीत, पागात सॉरी. ह्याला परत सोडून देऊयात. थांब मी घेतो थांब. देवाय दादाला एक जिताडा भेटलाय, बघूयात तो खाली उतरलाय, बघूयात. हाय हाय हाय, हा तो बघ. तर हा बघा केवढा मोठा जिताडा आहे. शपथ बघा केवढा मोठा मोठा आहे जिताडा. जिताडाला भरपूर नाव आहेत ना. आपण बघूयात केवढा मोठा आहे परत काढून. आता शपथ केवढा मोठा आहे. थमासा पकड पकड तू. जिताडा देव्या दादानी पकडलेला, केवढा मोठा आहे बघा.
ह्याला अजून काय बोलतात, ह्याला अजून काय बोलतात, आणि हा इंग्लिश मासा पण आलाय. त्यांच्याकडे जितारच बोलतात, त्याची मोठा असते ना 20-25 किलो, त्याला खजुरी बोलतात. काय कस कार कार फारील, थांब थांब थांब. आणि आम्ही दादाला हा बघा कासव पण भेटलाय, हा बघा इकडे. त्याला रस्ते तिथे अंगणे टाक ना, जाऊन लागलो भीती वाटतात हे काय रे. तो बघा कसला आहे ना, हे काय आहे, वरस जे आपल्याला सदानी पकडून दाखवलेलं तिकडे डोळे मोर ना, हे बघा वरस. त्यानंतर हा इंग्लिश मासा आणि तो मराठी मासा, आणि हा भारका मराठी मासा. कोणाकोणाला मराठी मासा माहिती आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा. आणि हा जिताडा बारामुंडी पण बोलतात काय, आणि हा जिताडा भारी एकदम ताजा जिवंत, काटे बघा कसले आहेत. आणि आपली आता की भरत आली आहे, पण जाऊयात हे पुढे बघूयात, तो कासव कुठे गेला ते बघूयात. ही आयुष्य पत, हे बघा हे बघा हिला आयुष्य पत देव्या. अरे हे काय लॉटरी लागली आहे लॉटरी. पण बारके तारदे साफ कर, मोठ मोठ असतील ना ते बी सगळं पार फिर तसं नाही तसं नाही एक तीन चार तरी मोठे आता इथले आपण जेवढे मोठे आहेत ना तेवढेच घेणार, बाकीचे सगळे परत आपण पाण्यात सोडूयात. किती आहेत बघा, आरामात 30 वरती असतील. 30 काय करतो, 50 ना 50-60. ह्याच्यातले आता आपण सॉर्टिंग करूयात, आणि बारके जे आहेत ना ते परत रिटर्न टाकूयात. पहिलं बारके टाकून घेऊयात, आणि मोठे जे आहेत मग मना काय पडलेला मोठ वाजतील आला नाही, हे सगळे आपण टाकून घेऊ. ये उडे मारतायत, चिकल उडत.
आता आपण मासे जेवढे पकडले तेवढे आणि टायगर प्रॉन्स काढून घेऊयात सगळे. हे बघा, आज आपण एवढे मासे पकडले. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पागानी कसे करपाली आपण पकडल्या, त्यानंतर मग देव्यादादाला जिताडा भेटला. हा आहे ना, देव्यादादाला जिताडा भेटला, एकदम मोठा आहे. आणि त्यानंतर मग अमित दादाला कासव पण भेटला. आणि जे इंग्लिश मासे होते ते किती प्रमाणात भेटले, 40 ते 50 असतील एका, म्हणजे एक पाग मारला त्याच्यात भेटले. तर तुम्हाला दाखवतो मी. आणि देव्यादादा काहीतरी सांगतो. मयूर पाटील आपला छोटा भाऊ आहे, त्याच्या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. एक नंबर. तर हा बघा, हा जिताडा आहे, मी तुम्हाला दाखवतो इकडे काढून. हा जिताडा, त्यानंतर हे इंग्लिश मासे आणि नको चिवना, नंतर दाखवतो. ही टायगर प्रॉन्स, हे बघा अजून पण जिवंत आहे. मोठी कुठी आहे गवल्या ना, आपल्याला दोन दोन तीन असतील मोठे. हाय हाय. तर हा जिताडा आहे देव्यादादानी पकडलेला. नंतर हे इंग्लिश मासे, फंटूस ज्याला आपण बोलतो. अजून ही टायगर प्रॉन्स, हे बोईट आणि ही चिवनी. हा कुठला डोलमोर वरास आणि आणि कोळंबी. ही व्हाईट प्रॉन्स, हे बघा हा डिफरन्स असतो कलरचा, कलरचा डिफरन्स असतो टायगर प्रॉन्स आणि व्हाईट प्रॉन्समध्ये. ही नॉर्मल कोळंबी आहे आणि ही टायगर प्रॉन्स आहे करपाल. तर मित्रांनो, असा होता आजचा व्हिडिओ. तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये, नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत असेच असत राहा. टाटा, बाय बाय, टेक केअर. आणि आपलं नेहमीच ओके येतोच तर चल, नाही तर मी जातो. बाय बाय, काळजी घ्या, सोयीन राहा.